नमस्कार, तीसरी बाजू विथ राहुल या न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। दोन दिवसांपूर्वी टोलच्या मुद्द्यांवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापताना दिसतंय, मात्र अनेक वर्षांपासून हा सगळा गोंधळ म्हणजेच टोलचा नेमका झोल आहे तरी काय, या सगळ्या संदर्भात तीसरी बाजू यामध्ये आपण बोलणार आहोत। एकंदरीत बघितलं तर मागच्या आठवड्यापासून ठाण्याचे जिल्हाध्यक्ष मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंबईतल्या एंट्री पॉईंटच्या बाबतीत टोल बंद व्हावा यासाठी उपोषणाला बसले होते। त्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन देखील केलं होतं, मात्र त्याच ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची भेट घेऊन उपोषण वगैरे हे आपलं काम नाही, आपण आपल्या पद्धतीनं काम बघू असं सांगत त्यांचं उपोषण सोडवलं खरं, मात्र या उपोषणानंतर आता मात्र या सगळ्या टोलच्या गोंधळाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली। एकंदरीत बघितलं तर टोलच्या बाबतीत नेमकं राजकारण काय, त्याचं अर्थकारण काय, त्याची नेमकी समीकरणं काय, आणि याचबरोबर कुठल्याही शासनाला आतापर्यंत पूर्णपणे टोल माफी द्यायला नक्की का जमलं नाही, हा सगळ्या सारासार विषय आपण करणार आहोत। यातलं राजकारण देखील तितकंच महत्वाचं आहे, मात्र सर्वात आधी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबद्दल आपण बोललं पाहिजे। आपल्या सर्वांना माहिती आहे, मनसे पक्ष ज्यावेळी स्थापन झाला तेव्हा त्याच्या गाजलेल्या महत्वाच्या आणि अगदी मनसे पक्षाला, महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाला राज्यभरात पोहोचवणाऱ्या, कदाचित त्यांना एक चांगला उठाव देणाऱ्या जो विषय ठरला होता, अर्थातच टोलच्या बद्दल मनसेनं केलेलं आंदोलन, मनसेनं राज्यातले एक नाही तसे अनेक टोल नाके फोडत आपलं मनसे स्टाईल आंदोलन जे आहे, आपली स्टाईल जी आहे ती सर्वांना दाखवली होती। शिवसेनेतनं बाहेर पडलेल्या मनसेला ओळख देणारं हे आंदोलन पडलं होतं शिवसेना स्टाईल, आता त्यानंतर बोललं जाईल वारंवार मनसे स्टाईल आंदोलन, आणि याची ओळख 2008-09 साली संपूर्ण राज्याला झाली होती। अर्थात विषय टोलचा असल्यामुळं त्या आंदोलनाला फक्त काही भागापुरता नाही तर राज्यभरात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला। मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर राज्यभरात गुन्हे देखील दाखल झाले, राज ठाकरे यांच्यावर देखील एकाच ठिकाणी नाही तर जवळपास राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी याच संदर्भात गुन्हे दाखल झाले होते। आजही राज ठाकरे या संपूर्ण न्यायालयाच्या तारखा ज्या आहेत ते स्वतः जातात, त्या ठिकाणी त्यांना तारखेला हजर राहावं लागतं। महाविकास आघाडी त्यावेळी अस्तित्वात नव्हती, अर्थातच त्यावेळी आघाडी सरकार अस्तित्वात होतं, म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार, आणि त्यावेळी मनसेच्या आंदोलनाला आलेला प्रतिसाद हा आतापर्यंत कुठेही कमी झालेला पाहत नाही। अर्थात मनसेला चढ उतार आणि आले, मात्र आज ज्या पद्धतीनं मनसेनं टोलचा विषय जो छेडलेला आहे पुन्हा एकदा जनतेतनं त्यांना प्रतिसाद मिळताना बघतोय, आणि याच टप्प्यावर आजची पत्रकार परिषद तितकीच महत्वाची ठरते। कारण अर्थात लाव रे तो व्हिडिओ ज्या माध्यमातनं राज ठाकरे हे अनेकदा पुरावे किंवा कंटेंटच्या ताकदीनं एक आपली भाषणं किंवा आपल्या प्रेस कॉन्फरन्स पार पडत असतात, आजच्या पत्रकार परिषदेत दाखवलेल्या 7 क्लिपपैकी प्रत्येकानं त्यावेळी टोलच्या बाबतीत काय भूमिका घेतली होती ते आज जाहीर दाखवलं। मग यामध्ये उपमुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उद्धव ठाकरे जे की माजी मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे या व्हिडिओमध्ये दिसले, याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा देखील व्हिडिओ दाखवला। या सगळ्यांचं म्हणणं आहे की टोलमुक्त महाराष्ट्र आम्ही करू, लवकरात लवकर टोल राज्यातले सगळे बंद होतील, मात्र अद्याप पावेतो असं काही झालेलं नाही आहे। सर्वात महत्त्वाचं याच पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी प्रश्न विचारला की जी वसुली होते ही खूप मोठ्या प्रमाणात कॅश स्वरूपात ही वसुली असते, ही सगळी कॅश नेमकं जाते कुठे, कुठं ती खर्च केली जाते आणि याबद्दलचं नेमकं गणित काय। जर एवढ्या मोठ्या टोलची वसुली होत असेल तर त्या रस्त्यांवर, त्या महामार्गांवर, त्या त्या ठिकाणी पडणाऱ्या खड्ड्यांबद्दल, रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांबद्दल नेमकी जबाबदारी कोणाची, जर टोल वसुली कोणाकडून होत असेल तर खड्ड्यांची दुरुस्ती नेमकं कोण करणार, हा देखील प्रश्न त्यांनी यानिमित्तानं उभा केला। मात्र या सगळ्यामध्ये राजकीय वळण देखील तितकंच मोठं लागलेलं आहे। अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या विधानाबद्दल की राज्यातल्या 2-व्हीलर, 3-व्हीलर आणि 4-व्हीलर वाहनांना यापूर्वीच टोल मुक्ती देण्यात आलेली आहे, प्रत्यक्षात असं आहे का, तर सध्याची परिस्थिती काहीतरी वेगळं सांगते, मात्र याचा खुलासा करताना, अर्थात काल मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर आज त्यांनी खुलासा देखील दिलेला आहे, दोन गोष्टी यातल्या खूप महत्वाच्या आहेत। एकंदरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काल वक्तव्य केलं ते चुकीचं आहे का, तर पूर्णपणे जरी चुकीचं नसलं तरी आत्ताच्या घडीला त्यांच्या वक्तव्याला काही माध्यमांनी आणि एकंदरीत त्या पद्धतीनं काही चुकीचं स्वरूप आलं, आणि त्यामुळं त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। त्यांनी दिलेल्या एका निवेदनानुसार किंवा त्यांनी दिलेल्या एका GR कॉपीनुसार 2015 साली महायुतीचं सरकार असत असताना, म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, राज्यातले
53 टोल नाके हे बंद करण्यात आले. इतकंच नाही तर काही महत्त्वाच्या वाहनांना त्यामधून सूट देण्यात आली आणि याचबरोबर सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या एसटीला यामधून पूर्णपणे वगळण्यात आलं. आज या पत्रकार परिषदेत अजित पवार यांचं देखील एक वक्तव्य राज ठाकरे यांनी दाखवलं आणि त्यामुळं ज्यांची ज्यांची वक्तव्य दाखवली ते तिघही आज सत्तेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. म्हणजेच ह्या सरकारच्या बाबतीत आता नेमकं याला जबाबदार कोण हे जे ठळकपणे आज राज ठाकरे यांनी मांडण्याचा मुद्दा जो उचललेला आहे. मात्र या सगळ्यानंतर आता चर्चा सुरू झाली अर्थात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाची. म्हणजेच जर चार चाकी वाहनांना टोल मुक्ती असेल तर मग त्यांच्याकडून टोल वसुली नेमकं करते तरी कोण आणि का. जर अशी टोल मुक्ती होत असेल तर 2 दिवसात मी मुख्यमंत्र्यांना भेटेल. मुख्यमंत्री याबद्दल काय बोलतायत ते पाहू आपल्या सगळ्यांना माहितीसाठी की हे खातं जे आहे ते अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमएसआरटीसी हे खातं त्यांच्याकडे, नगरविकास एमएसआरटीसी ही दोन्ही महत्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे समृद्धीचा मुद्दा असेल, मुंबई पुणे एक्सप्रेसचा मुद्दा असेल, हा सगळा जो विषय येऊन थांबतो तो अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात. त्यामुळे 2 दिवसात राज ठाकरे त्यांची भेट घेतील, निर्णय देतील. मात्र जर असं झालं नाही तर मात्र टोलचा झोल एका वादात किंवा विवादात सापडण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार मनसे सैनिक प्रत्येक टोल नाक्यावर थांबतील आणि तिथून चार चाकी वाहनांना आम्ही मोकळी किंवा मोकळं मुक्तपणे संचार करू देऊ कुठल्याही टोल शिवाय. आता मात्र इथं लॉ अँड ऑर्डरची सुपरिस्थिती जर निर्माण झाली तर त्याला नेमकं जबाबदार कोण, अशा पद्धतीनं जर आम्हाला दिलं नाही तर टोल नाके जाळण्याची देखील भाषा राज ठाकरे करतात. आपल्याला यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांची सत्ताधारी शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्र्यांसोबत असेल किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपसोबत असेल यांच्याशी काही एक जवळीक वाढताना दिसते. या सगळ्यामध्ये अशा पद्धतीनं त्यांनी ही भूमिका घेणं ही राज्य सरकारसाठी प्रचंड अडचणीची बाब ठरू शकते. जर राज्यात काय सुद्धा टोलग्रस्तीवर उकाळली गेली तर मात्र याचा मोठा फटका हा महायुतीच्याच म्हणजे शिंदे फडणवीस पवार सरकारला बसेल. मात्र यातनं रस्ता कसा निघणार किंवा इतर सगळ्या गोष्टींवर या सगळ्यामध्ये राज ठाकरे असा मुद्दा उचलून राज्यात असणाऱ्या इतर विरोधकांची जागा व्यापण्याचा प्रयत्न करतायत का, हा राजकीय प्रश्न देखील किंवा ही राजकीय चर्चा देखील अगदी दबक्या आवाजात सुरू झालेली आहे. आणि आत्ता जी परिस्थिती पाहता जर टोलचं आंदोलन असंच वाढलं तर मात्र मुंबईसह राज्यातल्या अनेक भागातून राज ठाकरे यांना एक चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आणि यामुळं सध्याची परिस्थिती पाहिली तर या टोलच्या झोलमधून कोणाचा नेमका राजकीय फायदा, कोणाचं राजकीय नुकसान आणि याचबरोबर याचं अर्थकारण नेमकं कोणाच्या भोवती कोणाच्या फायद्याचं ठरते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. तिसरी बाजूमध्ये तुर्तास तेच थांबूया. मात्र अशाच गोष्टींसाठी पुन्हा एकदा वेबलाईमध्ये नक्कीच भेटू. रमेश राऊझोरी, न्यूज 8 महाराष्ट्र, मुंबई.